माझ्याकडे लेखा परीक्षण अहवालासोबत द्यायचे जे विशेष अहवाल आणि विनिर्दिष्ट अहवाल आहेत त्याला आपण इंग्लिशमध्ये स्पेशल रिपोर्ट आणि स्पेसिफिक रिपोर्ट असं म्हणतो. आता स्पेशल रिपोर्ट आणि स्पेसिफिक रिपोर्ट ह्या बाबी पूर्वी देखील होत्या. पूर्वी जेव्हा स्पेशल रिपोर्ट आणि स्पेसिफिक रिपोर्ट आपण त्याला एकच म्हणायचो, विशेष अहवाल असंच म्हणायचो, एक अफरातफरीचा आणि एक प्रशासकीय कार्यवाहीसाठीचा असं म्हणायचो. परंतु यात बेसिक नेमकंच पाटील सरांचं आता लेक्चर संपलेलं आहे आणि कायद्यातल्या बदलाविषयी ते बोललेले आहेत. त्या अनुषंगाने मी आपल्या लक्षात आणू देऊ इच्छितो की अगोदरच्या कलम 81 मध्ये विशेष अहवाल आणि जे तो फौजदारीचा असू द्या किंवा प्रशासकीय कारवाईचा असू द्या त्याची तरतूद अगोदरच्या 81 मध्ये नव्हती. बरोबर आहे सर? ही आत्ताच्या 81 मध्ये 5 ब जर तुम्ही बघितला तर पुढे ती आत्ताच्या 81 मध्ये ती टाकली गेलेली आहे. म्हणजे अगोदर कसं गृहीत धरलं गेलं होतं की लेखा परीक्षण अहवाल हा वैधानिक दस्त आहे, परंतु त्यासोबत दाखल व्हायचा स्पेशल रिपोर्ट अफरातफरीचा किंवा प्रशासकीय कारवाईसाठीचा ते संबंधित निबंधकाचं लक्ष वेधून घेण्यासाठी म्हणून तो केला जायचा. मात्र आता त्याला कायद्यामध्ये घातल्यामुळे असा स्पेशल रिपोर्ट जो किंवा असा स्पेसिफिक रिपोर्ट याला वैधानिक महत्व प्राप्त झालेलं आहे. स्पेशल रिपोर्टमध्ये अभिप्रेत असं धरलं जातं की त्याच्यामध्ये संस्थेचा तोटा झालेला आहे आणि अशा तोट्यास जे संस्थेचे संचालक मंडळ पदाधिकारी अधिकारी कर्मचारी जबाबदार आहेत ती जबाबदारी त्या तोट्यासह त्या विशेष अहवालामध्ये यायला हवी. प्रत्यक्षात ज्या लेखापरीक्षण अहवालावरून आपण तो विशेष अहवाल तयार करणार आहोत त्या लेखापरीक्षण अहवालामध्ये मात्र ही बाब नमूद असायला हवी. असं व्हायला नको की लेखापरीक्षण अहवालामध्ये ती बाब नमूद नाही की जिथे संस्थेला तोटा घडलेला आहे आणि त्याचा विशेष अहवाल केला तर मात्र कायदेशीर तांत्रिकता निर्माण होईल आणि तो विशेष अहवाल किंवा तो लेखापरीक्षण अहवाल स्टँड होण्याच्या दृष्टिकोनातून अडचण निर्माण होतील. तर विशेष अहवाल जो सादर होईल जो प्रशासकीय कारवाईसाठीचा असेल त्यामध्ये जो संस्थेला तोटा झालेला आहे त्या तोट्याला जबाबदार असणारे घटक आणि त्या तोट्यामध्ये समाविष्ट असणारी रक्कम याचं विवेचन असलेला भाग हा आपल्या मूळ लेखापरीक्षण अहवालामध्ये यायला हवा आणि आपल्या मूळ लेखापरीक्षण अहवालामध्ये आल्यानंतर त्याचा विशेष अहवाल हा लेखापरीक्षण अहवाल आपण जेव्हा सादर करणार आहोत तर त्या लेखापरीक्षण अहवालासोबतच हा विशेष अहवाल जो प्रशासकीय कारवाईसाठीचा आहे तो सादर करायचा आहे. मी आपल्याला त्यासोबतच या अर्थाने म्हणतो आहे की जो स्पेसिफिक रिपोर्ट आहे आपला कायदा आपण वाचला कलम 81 जर वाचलं त्याच्यामध्ये स्पेसिफिक रिपोर्ट मात्र आपल्या मूळ लेखापरीक्षण अहवाल सादर केल्यापासून 15 दिवसांच्या आत स्पेसिफिक रिपोर्ट सादर झाला पाहिजे. जो स्पेसिफिक रिपोर्ट हा फौजदारी कार्यवाहीसाठीचा असणार आहे. संस्था संचालक मंडळाने संस्था अधिकारी कर्मचाऱ्यांनी संस्थेमध्ये काही अपहार घडला असेल त्याविषयीचा जो अहवाल आहे त्यासाठी जो रिपोर्ट सादर होणार आहे तो स्पेसिफिक रिपोर्ट आहे आणि या स्पेसिफिक रिपोर्ट प्रमाणे आपण लेखापरीक्षण अहवाल सादर केल्यापासून 15 दिवसाच्या आत म्हणजे लेखापरीक्षण अहवालासोबत सादर करू शकत नाही असा त्याचा अर्थ होत नाही. तर मी तुम्हाला कालावधी जो कायद्यामध्ये दिला तो स्पेसिफाय केला त्या अहवालासोबत तो किंवा 15 दिवसाच्या कालावधी जेव्हा तो सादर होईल आणि त्याच्यावर जेव्हा आपल्याला संबंधित इसमांवर फौजदारी गुन्हा दाखल करायचा आहे तर असा फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी संबंधित निबंधकांची मान्यता घेणं प्राधिकृत पत्र घेणं मात्र कायद्याने आवश्यक केलेलं आहे. अशा दोन मॅटर तुम्हाला स्पेशल रिपोर्ट आणि स्पेसिफिक रिपोर्ट याविषयी बोललो. जी स्पेशल रिपोर्टच्या बाबतीत आपल्याला सांगतो आहे की ज्या स्पेशल रिपोर्टचा उल्लेख आपल्या मूळ लेखापरीक्षण अहवालात आला पाहिजे ज्या स्पेशल रिपोर्टमध्ये बाबी मेन्शन होणार आहेत पुढे त्या बाबी आपल्या मूळ लेखापरीक्षण अहवालात असल्या पाहिजेत त्याचप्रमाणे स्पेसिफिक रिपोर्टबाबत देखील त्या मूळ बाबी आपल्या मूळ लेखापरीक्षण अहवालात असल्या पाहिजेत तेव्हाच त्याचा स्पेसिफिक रिपोर्ट होईल. थोडक्यात सांगायचं तर संस्थेमध्ये तोटा निर्माण करणारे घटक रक्कम याविषयीसाठी आपण जो स्पेशल रिपोर्ट करू त्याचा उल्लेख आपल्या मूळ लेखापरीक्षण अहवालात असला पाहिजे. त्याचप्रमाणे स्पेसिफिक रिपोर्टसाठी देखील अपहाराची रक्कम अपहाराचं स्वरूप अपहारामध्ये इन्वॉल्व असणारे लोक अपहारामध्ये गुंतलेली रक्कम यासाठीचा जो अहवाल सादर होईल त्याला स्पेसिफिक रिपोर्ट म्हणू आणि तो मूळ लेखापरीक्षण अहवालामध्ये त्याचा उल्लेख असला पाहिजे. तो विभाग अ मध्ये असला पाहिजे.
तर ही तांत्रिकता आपण बोललो बेसिकली तर मी थोडक्यात मागे जरा जातो ते शिर्के असं कुठे गेले ते रामदास शिर्के हां असं चालले ऑफिसमध्ये साहेब आपल्याकडे विषय कुठला घेत आहे म्हटलं जरा एवढ्यात मी म्हटलं बाबा डीसीसी बँकेवर पण मी गुन्हा नोंदवला होता पवन राजे निंबाळकर आणि ते त्यावेळेस चेअरमन वगैरे होते पुढे जाऊन श्री सुवर्ण सहकारी बँक आहे ज्ञानेश्वर आगाशे वगैरे तिथे देखील मी फिर्यादी होतो 430 करोडचा आपण गुन्हा नोंदवला होता पुढे जाऊन भाईचंद निराजन रायसोनीचा आता एक जस्ट आपण एक 1.5 वर्षापूर्वी बेनामी ट्रान्झॅक्शनचा एक रिपोर्ट होता 1607 करोड रुपयांचे बेनामी ट्रान्झॅक्शन झाले भोले रोड शाखा होती पुण्यामधली त्या शाखेची तपासणी माझ्याकडे दिली गेली होती तो मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह ऍक्ट प्रमाणे ती तपासणी होती कुठलीही वैधानिक तपासणी असू द्या किंवा लेखापरीक्षण असू द्या त्या संस्थेमध्ये घडलेले आर्थिक व्यवहार शिवाय ती गोष्ट कम्प्लीट होणार नाही फक्त कायदा आणि बाकीच्या बाबी किंवा बायफर्गेशन हे जबाबदारी ओरिएंटेड राहील आणि कुठल्या कलमांमुळे काय करायचं या ओरिएंटेड राहील तर हा भाग विचारात घेतला तर मग ते मला रामदास शिर्के म्हणले असं जरा हे जरा एवढ्यात असं काही गोष्टी केलेल्या बघितल्या तर आपण याच्यावर जरा बरं बोलू शकाल अशा अर्थाने त्यांनी ती आम्हाला हा विषय दिलेला आहे की स्पेशल रिपोर्ट आणि स्पेसिफिक रिपोर्ट वगैरे त्या विषय मूळ असा फार मोठा नाही आहे ॲक्च्युली आणि लेखापरीक्षण अहवालासोबत द्यायच्या ह्या ज्या बाबी आहेत अनेक वेळा मी आपल्या सर्व श्रोत्यांना अशी विनंती केली अनेक वेळा आता असं जाणवलेलं आहे सहकार आयुक्त कार्यालयात बसतो बऱ्याच वेळा जेव्हा प्रॉब्लेम्स अराईज होतात जेव्हा सभासद तक्रारी करतात जेव्हा इतर एक बॉडी जाते आणि दुसरी बॉडी येते त्या तक्रारी करतात तेव्हा मग त्याचं जेव्हा फेरलेखापरीक्षण किंवा चाचणी लेखापरीक्षण होतं तर त्यावेळेस मात्र वेगळ्या बाबी निदर्शनास येतात ज्या नियमित लेखापरीक्षण अहवालामध्ये निदर्शनास येत नाहीत तर त्यावेळेस आपल्या सचोटीचा आपलं जी प्रोफेशन आहे आपली कामावरची निष्ठा आहे त्याचा प्रश्न निर्माण होतो मी आपल्याला एकमेव गोष्ट सांगेल की आपण बीए बीकॉम बीएससी 3 वर्षाचा अनुभव आणि जीडीसीए अशी गुणवत्ता असणारा घटक राज्याच्या विधानसभेमध्ये पारित केलेल्या किती कायद्यामध्ये असं अस्तित्व सांगतो आहे की मी ह्या या गोष्टींसाठी प्राधिकृत आहे मी ह्या या गोष्टींसाठी वैधानिक लेखापरीक्षक आहे परंतु महाराष्ट्र राज्याचा सहकार कायदा असं सांगतो तुम्ही जे पुढे बसलेले आहात जे संधी लेखापाल असतील किंवा प्रमाणित लेखापरीक्षक असतील किंवा खात्याचे लेखापरीक्षक असतील हे सर्व कायद्याने वैधानिक दर्जा प्राप्त होऊन वैधानिक लेखापरीक्षक म्हणून आपण कामकाज करू शकतो जेव्हा हे वैधानिक लेखापरीक्षक म्हणून आपण आपलं कामकाज करत आहोत तेव्हा आपण लोकसेवक म्हणून गणले जातो आणि हे सगळं घडताना नवीन कायदा असं सांगतो की याचं स्वायत्तता संस्थेला दिलेली आहे की कोण लेखापरीक्षक नेमण्याच्या दृष्टिकोनातून मग त्या अर्थाने तो लोकसेवक आणि तो वैधानिक लेखापरीक्षक किती पात्रतेचा आहे हे आपणच आपल्याला वेळोवेळी सांगितलं पाहिजे हे गोष्ट केवळ तुम्हालाच लागू नये ही सर्व घटकांना लागू आहे की ज्या घटकांना कायद्याने अधिकार प्रदान केलेले आहेत आणि कायद्याने त्याला वैधानिक दर्जा प्रदान केलेला आहे अशा सर्वांसाठी ही गोष्ट लागू आहे याच्यावर आपण सर्वांनी विचार करावा फार तपशिलाने बोलत नाही आपला भरगतचा शेड्यूल आहे पुढे चौगुले साहेब आपल्याला ऑडिट मॅन्युअल आणि लेखापरीक्षणाविषयी बोलणार आहेत सायमल्टेनियसली श्री गवानकर आमचे तुम्हाला त्या जी आपल्या सकाळी मेन अडचण होती आपल्याला तुमचं ते ऑनलाईन सगळ्या गोष्टींची पूर्तता करणे वगैरे त्याविषयी आपल्याला गवानकर बोलणार आहेत तर ते ह्या सेशन नंतर सुद्धा जे जेवणाच्या सेशन नंतर सुद्धा हे वैधानिक दर्जा ते किचकट स्पेशल रिपोर्ट आणि किचकट स्पेसिफिक रिपोर्ट याविषयीच्या तांत्रिकता आमच्या ऐकून घेतल्या त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो थँक्यू जय श्री राम